मिंट लेमोनेड तयार आहे पिण्यासाठी. पटकन याची रेसिपी लिहून घ्या. हाय फ्रेंड्स, वेलकम टू प्रणालीज किचन. आज आपण मिंट लेमोनेड बनवणार आहोत, म्हणजे आपण पुदिन्याचं लेमोनेड बनवणार आहोत. तर इथे मी ही पुदिन्याची पानं घेतलेली आहेत. त्याच्यानंतर डेकोरेशनसाठी मी इथे हा लिंबू कट करून घेतला आहे आणि काही पानं कट करून घेतलेली आहेत. 2 चमचे साखर घेतले, लिंबूचा रस घेतला आहे 2 चमचे, 1 चमचा मी काळं मीठ घेतलेलं आहे, पाणी घेतलं आहे थोडं, आणि इथे हे स्पार्कलिंग स्प्रिंग वॉटर घेतलेलं आहे. तर तुम्हाला हवं तर तुम्ही प्लेन सोडासुद्धा वापरू शकता. आणि कुटण्यासाठी आपल्याला पानं कुटून घ्यायचे आहेत, तर कुटण्यासाठी मी हे घेतलेलं आहे, खलबत्ता घेतलेला आहे. तर आपण आता सुरू करूया. आधी आपण 2 चमचे साखर घेतले, ती त्याच्यात टाकून घेऊया बोलमध्ये, आणि पाणी टाकून त्याचं सिरप तयार करायचं आहे. ते आता मी सिरप तयार करून घेणार आहे. तर ते सिरप होईपर्यंत आपण ह्याच्यात ही पुदिन्याची पानं टाकून घ्यायची आहेत. टाकल्यानंतर ती चांगली फुटून घ्यायची आहेत. फुटून म्हणजे आपल्याला त्याचा मिंट फ्लेवर पाहिजे. त्याच्यासाठी जरासा आपण मिंटचा फ्लेवर उतरवायचा आहे पाण्यामध्ये, म्हणजे थोडी पानं कुटून घ्यायची आहेत. पानं आपण कुटून घेतलेली आहेत. आता आपण आता लेमोनेड तयार करणार आहोत. तर आधी हे जे आपण पुदिना कुटून घेतलेला त्याचा चांगला ज्यूस निघाला आहे, तो आता अजून पिळून घ्यायचा पूर्ण. पुदिना हा खूप चांगला असतो शरीरासाठी, त्याच्यामध्ये अँटीबायोटिक असतं. त्याच्यामुळे अशी जरी पानं तुम्ही खाल्लात रोज, एक तुळशीसारखं असतं ते, खूप छान असं हेल्दी होतं शरीराला. त्याच्यानंतर आपण त्याच्यात ही काही पानं आहेत ती टाकणार आहोत. नंतर आपण इथे हे जे सिरप तयार केलं आहे साखरेचं, तर ते टाकूया. नंतर ह्याच्यामध्ये मी हे लिंबूचा रस टाकणार आहे. नंतर आपण त्याच्यात सॉल्ट टाकायचं आहे. काळं मीठ घेतलेलं आहे मी, चांगलं हलवून घ्यायचं. आणि हलवून घेतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये हा जो सोडा आहे तो टाकणार आहोत. मस्त असा लेमोनेड छान तयार झाला आहे. वरती पुदिन्याची पानं बारीक बारीक करून टाकायचे. आपला आता मिंट लेमोनेड तयार आहे पिण्यासाठी. तर तुम्हाला आता ही सिंपल आणि सोपी मिंट लेमोनेडची रेसिपी कशी वाटली, तुम्ही पटकन लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि उन्हाळ्यात पटकन ट्राय करा ही रेसिपी. तुम्ही ही रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.